नमस्कार, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. मी प्रीती फुलबांदे आज आपल्या सर्वांसाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे. काही दिवसातच बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहे, मग पुढे प्रसादासाठी काय करायचं असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहणार. तर बाप्पांच्या आवडते उकडीचे मोदक कसे बनवायचे, बनवण्याची योग्य पद्धत काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहो थत्ते काकूंकडे. तर आपण उकडीच्या मोदकांची रेसिपी बघूया. प्रथम आपण साहित्य जे घ्यायचं आहे त्यामध्ये किसलेलं खोबरं, गूळ, मैदा, तांदळाचं पीठ, तेल आणि ज्याला बाकी साचा असेल तर साचा किंवा हाताने करायचं म्हणून हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. पहिल्यांदा आपण सारण करूया. तर 1.5 वाटी खोबरं, 1.5 वाटी गूळ, गूळ किसून ठेवलेला आहे, बारीक करून ठेवलेला आहे, तो 1.5 वाटी घेऊया. आता आपण सारण करूया. सारण करताना किती वेळ लागतो? सारण करताना मंद आचेवर ठेवायचं, कारण त्याला वेळ लागतो थोडा सारण करायला. ओके. हा, आणि कारण तो पूर्ण गूळ वितळावा लागतो त्याच्यामध्ये. आणि मग पूर्ण गूळ वितळल्यावर सारण जरा घट्ट झालं की मग खाली काढायचं. झालेलं आहे आणि हे आपण थंड करण्यासाठी ताटामध्ये काढतो. काकू, आपण सारण थंड झाल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे पावडर करून ठेवली ड्रायफ्रुट्सची. ओके. त्या बदाम, हां, नंतर हे पिस्ता आणि हे जायफळ, सुंठ आणि वेलची असे आणि चारोळ अशी पावडर मी करून ठेवली. तांदळाचं पीठ, आता 1.5 भांडं उकडीला पाणी, तेल घालतो, तेलाने मऊ होते उकड. ओके. आणि चवीला मीठ घालायचं, मीठ इथे. हां, एक 1/2 पाऊण चमचा छोटा. आणि आपण तेल किती घेतले? तेल 2 चमचे. अच्छा, 2 चमचे. आणि तेलानेच उकळ मऊ होते असं त्यांचं म्हणणं आहे. मऊ उकळीसाठी तुम्ही 2 चमचे तरी तेल वापरा. साजूक तूप घालतात पण काही तेलाने जास्त हे होते, मऊ होते. बारीक करते. वाफाणे
ही जर उकळ थंड झाली तर आपण मग म्हणजे ज्या गृहिणी आहे ज्या पहिल्यांदा उकळीचे मोदक बनवत आहे तर त्यांच्या हातून एवढ्या स्पीडने नाही होत मोदक तयार करण्याची प्रोसेस, तर मग अशा वेळेस उकळ थंड झाली तर मग काय करायचं, परत पाणी खाली ठेवून परत एकदा वाफवून घ्यायची आणि परत तेल हाताला लावत उकळ उकळीच्या वापराने जनरली गार झाली की थोडस होतच. हा, आणि गार झाली की ती कडक होते, मऊ लुसलुसीत राहत नाही आणि त्यामुळे पण मोदक तयार करताना त्रास होतो. मोदकाची उकळ आपण जेव्हा साच्यामध्ये टाकतो तेव्हा पूर्ण असं साईडने सगळी दाबून घ्यायची. हा, आणि पूर्ण आतमध्ये बघून करायचं की सारण भरत जायचं. आता पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, जवळ अर्ध पातेलं पाणी घेतलंय. ते पाणी उकळायचं, त्याच्यावर एक चाळणी ठेवली आणि त्याच्यात ते तयार केलेले मोदक एक एक करून ठेवायचे. याच्यावर झाकण द्यायचं आणि 15 मिनिट मोदक ठेवायचे. आता उकड झालेली आहे, आपण झाकण काढूया. झालेले तयार झालेत मोदक, आता ते थोडेसे गार झाले की ते ह्याच्यावर काढून ठेवू, कर्दळीच्या पानांवर काढून ठेवून बाप्पाला नैवेद्य दाखव. थोडे गार झाले तेव्हा मी मोदक पाण्यावर ठेवायचे आणि त्यावर मग तूप आणि तुळशीचं पाणी करत नैवेद्य दाखवायचं, बाप्पाला नैवेद्य दाखवायचं.